Hi students, welcome in Jizamata Academy. Today we are going to learn a bit from types of sentence, that is assertive and their types affirmative and negative. Let's learn what does it mean. Chala tar baghuya mag nemka assertive manje kay. First of all, sarvapratham apan types of sentence la baghuya. There are four types of sentence. Assertive, interrogative, imperative and exclamatory. We know well them. And out of them, first title is assertive sentence. What does it mean? Nemka assertive manje ahe tari ka? Chala tar baghuya mag. Assertive sentence means the meaningful sentence which begins with subject and ends with full stop is called assertive or declarative sentence. Remember this sentence. ज्या अर्थपूर्ण वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवट फुल स्टॉप न होतो त्याला आपण काय म्हणतो असर्टिव किंवा आल्सो डिक्लेरेटिव असं म्हटलं जातं. म्हणजेच वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, अर्थपूर्ण असतो वाक्य आणि शेवटी फुल स्टॉप आलेला असेल तर त्याला आपण असर्टिव सेंटेन्स म्हणतो. सम एक्झाम्पल्स ऑफ असर्टिव, पवित्रा इज रीडिंग अ बुक. सेकंड एक्झाम्पल, शी रोट एन आन्सर. Third one, Drushti doesn't fight with others. Look at all the three examples. या तीनही examples कडे बघून घ्या. तुमच्या लक्षामध्ये येईल या तीनही वाक्याची सुरुवात सब्जेक्ट ने झालेली आहे. पहिल्या सेंटेन्स मध्ये पवित्रा नाउन सब्जेक्ट आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये शी प्रोनाउन वापरलेला आहे. तिसऱ्या वाक्याची सुरुवात दृष्टी या नाउन ने झालेली आहे. ईच सेंटेन्स हॅज एंडेड विथ फुल स्टॉप. प्रत्येक वाक्याची सुरुवात कर्त्याने आणि शेवट पूर्ण विराम ने झालेले आहे, फुल स्टॉप ने झालेले आहे. मग असर्टिवचे पुढे दोन प्रकार पडतात. देर आर टू टाइप्स ऑफ एन असर्टिव सेंटेन्स. या तीन वाक्यात बघितल्यावर तुमच्या लक्षात आलेलं असेल, पहिली दोन वाक्य अफर्मेटिव्ह आहेत म्हणजे होकारार्थी आहेत, अँड लास्ट वन तिसरं जे वाक्य दाखवलेलं होतं ते आहे निगेटिव्ह सेंटेन्स. असे दोन प्रकार पडतात, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. सो नाऊ वी हॅव टू लर्न व्हॉट डज इट मीन अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह म्हणजे नेमकं काय. चला तर आपण सर्वप्रथम अफर्मेटिव्ह निगेटिव्ह बघून घेऊया. त्यातला पहिला प्रथम अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघतो आपण. अफर्मेटिव्ह मीन्स अ सेंटेन्स विच इज विदाउट एनी निगेटिव्ह वर्ड इज कॉल्ड अन अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह म्हणजे काय तर एक असं वाक्य ज्याच्यामध्ये कुठलाही निगेटिव्ह वर्ड नाही त्याला आपण अफर्मेटिव्ह असं म्हणतो. म्हणजेच असर्टिव्हचा वाक्य कर्त्याने सुरुवात झालेलं परंतु नकारार्थी शब्द वाक्यामध्ये नसलेलं वाक्य म्हणजे अफर्मेटिव्ह. सेकंड टायटल निगेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट डज निगेटिव्ह मीन्स. इथेही वाक्याची सुरुवात कर्त्यानेच होते परंतु वाक्यात सम निगेटिव्ह वर्ड्स असतात. इट कंटेन्स निगेटिव्ह वर्ड्स लाईक. कुठली कुठली निगेटिव्ह वर्ड येतात? नॉट या वाक्यामध्ये येणारी, नेव्हर, नो, नो वन, नो बडी, नन, नथिंग. सच वर्ड्स आर इन द निगेटिव्ह सेंटेन्स. अशी वर्ड्स निगेटिव्ह मध्ये आलेले असतात. लक्षात आलं मग? अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि निगेटिव्ह मीन्स नकारार्थी. होकारार्थी मध्ये नकारार्थी शब्द नसतात तर निगेटिव्ह मध्ये काही नकारार्थी शब्द दिलेले आहेत त्यांची यादी आपल्या समोर आहे. सो लेट्स लर्न टू मेक अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह. आता आपल्याला अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह लर्न करायचं आहे. दिस इज युजफुल फॉर ओरल कम्युनिकेशन एज वेल एज इन द एक्झाम देर आर क्वेश्चन्स ऑन निगेटिव्ह. ओरल आणि निगेटिव्ह एक्झाम मध्ये देखील आपल्याला उपयोगी पडतात. सो लर्न नाऊ डायरेक्टली. फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न टू ऍड नॉट इन द सेंटेन्स. सगळ्यात अगोदर आपण नॉट ऍड करायला शिकूया. हाऊ टू ऍड नॉट इन द सेंटेन्स. कसं ऍड, नॉट ऍड कसं करायचं वाक्यामध्ये? इट्स व्हेरी इझी. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? ऍड नॉट आफ्टर हेल्पिंग वर्ब. वाक्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्या पुढे काय करायचं? आपल्याला नॉट लावायचं. मग हे नॉट कसं लावल्यानंतर कसं दिसून येतं वाक्य बघूया आपण. सहाय्यकारी क्रियापद कुठले कुठले असतात? अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्हीमध्ये येणारे सहाय्यकारी क्रियापदांसमोर नॉट लावल्यावर काय होतं ते आपण इथे बघणार आहोत. एम वी से एम नॉट. अफर्मेटिव्ह मध्ये इज असेल तर इजंट, आर आरंट, वॉज वॉजंट, वेअर वेरंट, शाल बी, शांट बी और शल नॉट बी, विल बी, वोंट बी और विल नॉट बी. सम मोर एक्झाम्पल्स ऑफ अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. काही एक्झाम्पल्स बघूया आणखीन.
have haven't has hasn't had hadn't can can't could couldn't may mayn't might mightn't must mustn't should shouldn't and wouldn't. These are the sentence examples of negative. अशा प्रकारे आपण सहकारी क्रियापदांच्या नंतर not लावून आपण negative करतो. But if there is not any helping verb, जर वाक्यात आता सहकारी क्रियापदच नाही आहे तर आपण त्याच्यानंतर not लावू शकतो. नसेल तर आपणाला सहकारी क्रियापद घ्यायचं आहे. To do's helping verb. If there is not any helping verb in the affirmative sentence, then use to do's helping verb. And not for that. And after that, use not. Helping verb cha kuda apnala kay karayche? Not yaycha. Look at the following chart. Ek chart dakhavto aple samor. For V1, V1 sathi kay vaparayche? Apnala jar vakyamadhye kriyapadacha pahile roop asel, tar then use don't. For negative, negative sathi don't vaparayche. For V5 means yes form of the verb, kriyapadala jo yes laglela asto, tyala apan V5 mhanto. Tyachya samor aplyala kay karayche ahe? Doesn't use करायचा आहे. And for V2 वाक्यामध्ये V2 आलेला असेल तर सब्जेक्टच्या नंतर आपण काय यूज करायचं आहे? Didn't यूज करायचं आहे. Remember don't, doesn't and didn't. Whenever we use them, जेव्हा आपण यांना वापरतो then use V1 क्रियापदाचं पहिलं रूप घेत. Don't च्या नंतर, doesn't च्या नंतर and didn't च्या नंतर. After don't, doesn't, didn't use first form of the verb क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. म्हणजे डझंट आला तर एसीएस काढून टाकायचा, डिडंट आला तर दुसरं रूप काढायचं आणि पहिलं रूप वापरायचं. लक्षात येते आपल्याला? तर मग लेट्स लर्न डायरेक्टली. चला तर मग बघूया निगेटिव्ह बनवण्याच्या काही पद्धती आहेत. आता हे आपण नॉट ऍड करायला शिकलो. इन द एक्झाम वी हॅव टू मेक निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. परीक्षेत आपल्याला निगेटिव्ह वाक्याचा अर्थ न बदलू देता करायचा. मग देर आर डिफरंट मेथड्स ऑफ मेकिंग निगेटिव्ह. खूप सारे मेथड्स आहेत. मग कसं बनवायचं अर्थ न बदलता निगेटिव्ह? तर त्यातल्या काही प्रकाराला आपण बघूया. हेअर आर सम टाइप्स वी कॅन मेक निगेटिव्ह बाय डिफरंट मेथड्स विदाउट चेंजिंग मिनिंग. अर्थ न बदलता आपण खूप साऱ्या मेथड्स आहेत. पहिली फर्स्ट मेथड युझिंग अपोजिट वर्ड्स. वाक्यामध्ये अपोजिट वर्ड वापरला आणि नकारार्थी शब्द वापरला तर वाक्याचा अर्थ दुसरा. त्याला म्हणायचं विदाउट चेंजिंग मिनिंग. युझिंग टू बी अनेबल टू. अनेबल टू वापरला तर वाक्यामध्ये कांत किंवा कुडंट आलेले असेल तर आपण अनेबल टू वापरतो आणि नकारार्थीचा अनेबल टू वापरून होकारार्थी करतो. आणि वाक्यामध्ये आपण अनेबल टू असेल तर कांत आणि कुडंट वापरून नकारार्थी करू शकतो. म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी दोन्हीही या प्रकाराने बनवतात. Using fail to, fails to, failed to या प्रकाराने देखील वाक्यामधील don't, doesn't आणि didn't काढून टाकून आपण होकारार्थी वाक्य बनवतो. Using impossible to या प्रकाराने आपल्याला काय करायचं आहे? वाक्यातील can't आणि couldn't काढून टाकून impossible to म्हणजे इथे नकारार्थीचा होकारार्थी बनवता येतो. Using unless वाक्यातील if not काढून टाकून आपण unless वापरतो. आणि वाक्यामध्ये फक्त इफ असेल तर अनलेस आणि नॉट घेऊन होकारार्थी वाक्याचा नकारार्थी करतो. म्हणजे दोन्ही बनवते. अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह कसं बनवायचं त्यांचे ह्या मेथड्स आहेत. युजिंग सो दॅट और रिमूव टू केला किंवा युजिंग सो दॅट केला तर होकारार्थी वाक्याचा नकारार्थी बनतो. बाय चेंजिंग डिग्री इन पॉझिटिव्ह डिग्री अँड कम्पॅरेटिव्ह डिग्री. या दोन्हीही डिग्रीमध्ये आपण काय करतो? वाक्य पॉझिटिव्हचं होकारार्थी असेल तर आपण कम्पॅरेटिव्हमध्ये नकारार्थी करतो. आणि सेम अबाउट निगेटिव्ह कम्पॅरेटिव्ह बद्दल असंच आहे. युझिंग विदाउट विदाउट वापरून आपण निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह बनवतो. युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो या स्वरूपामध्ये वाक्यामध्ये नकारात्मक स्वरूप निर्माण करता येतं. आणि युझिंग नो सुनर दॅन एवढ्या प्रकाराने विदाउट चेंजिंग मिनिंग वाक्याचा अर्थ न बदलता होकारार्थी आणि नकारार्थी या दोन्हीही रूप बदलतात. होकारार्थी असेल तर नकारार्थी करता येतं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करता येतं. मग त्यातला निगेटिव्ह बनवायचा आज आपल्याला. सो लेट्स लर्न निगेटिव्ह युझिंग अपोजिट वर्ड्स. मग आपल्याला अपोजिट वर्ड्स वापरून नकारार्थी वाक्य बनवायचे. हाऊ टू मेक निगेटिव्ह कसं बनवायचं बघूया. लेट्स लर्न वी कॅन मेक निगेटिव्ह युझिंग अपोजिट वर्ड्स इन द सेंटेन्स अँड विदाउट चेंजिंग द मिनिंग. आणि या प्रकारात वाक्याचा अर्थही बदलत नाही, जशाला तसा राहतो.
ते कसे राहतात वाक्य ते बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल, गणेश ओबेज हिज पॅरेंट्स. लुक ॲट द सेंटेन्स, त्या वाक्याकडे बघा. गणेश ओबेज हिज पॅरेंट्स. इन दिस सेंटेन्स देअर इज नॉट एनी हेल्पिंग वर्ब, कुठलाही सहकारी क्रियापद दिलेलं नाही. ओबेज हा क्रियापदाचा एस एस फॉर्म आहे, याला वे फाईव्ह असं म्हणतो आपण. मीन्स म्हणजेच आपल्याला काय करायचं आता, इन निगेटिव्ह सहकारी क्रियापद नसेल तर आपण काय घेतो, टू डू ची सहकारी क्रियापद घेतो. टू डू ची सहकारी क्रियापद कुठली घेणार, ओबेज साठी. ओबेज हा व्ही फाईव्ह आहे, आपण पाहिलेलं होतं या अगोदर, तुम्ही नोट डाऊन केलेलं असेल. जर वाक्यामध्ये व्ही वन आला तर आपण डोंट वापरतो, व्ही फाईव्ह आला तर डझंट, आणि व्ही टू आला तर डिडंट वापरतो. रिमेंबर धिस पॉइंट परमनंटली. म्हणून आता आपण काय करूया, वाक्यामध्ये ओबेज आहे, ओबेज साठी काय वापरणार आपण, डझंट वापरणार. आता ओबेजच्या अपोजिट शब्द घ्यायचा आपल्याला, दॅट इज डिसओबे. त्याच्या अपोजिट काय येतो, डिसओबे. आणि आपलं उत्तर तयार होतं या स्वरूपामध्ये, गणेश डझंट डिसओबे हिज पॅरेंट्स. आता ओबेजचा बदल काय केला आपण, डिसओबे केला, याचा एस एस काढून टाकला. कारण रूलमध्ये पाहिलेलं आहे, डोंट डझंट आणि डिडंट काढल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतो. म्हणून आपण काय केलं, डिसओबेजचा डिसओबे असा शब्द प्रयोग केला. लक्षात आला? नाउ चेक द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. वाक्याचा अर्थ बघा, वी मेड निगेटिव्ह बट मीनिंग इज सेम. अर्थ सेम आहे. गणेश ओबेज हिज पॅरेंट्स. गणेश आई वडिलाची आज्ञा पाळतो, त्याच्या आई वडिलाची आज्ञा पाळतो. म्हणजेच गणेश त्याच्या आई वडिलाची अवज्ञा करत नाही. डझंट डिसओबे म्हणजे अवज्ञा करत नाही, म्हणजे काय करतो, आज्ञा पाळतो. म्हणजे पहिलं वाक्य होकारार्थी आहे तर दुसरं नकारार्थी आहे, पण या दोन्ही वाक्यामध्ये वाक्याची मीनिंग सेम आहे. अशा स्वरूपातील वाक्य आपल्याला एक्झाम मध्ये वापरावे लागतात, अशी उत्तर आपल्याला एक्झाम मध्ये तयार करावे लागतात. सो लेट्स लर्न सेकंड एक्झाम्पल. ही सेव्ड टाइम अँड मनी. लुक ॲट द सेंटेन्स, याकडे बघा. याच्यातला सेव्ड हा व्ही टू आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. नाउ रिमेंबर, थिंक, याच्याबद्दल थोडासा विचार करा. व्ही टू असेल तर सहकारी क्रियापद नाही, नसेल तर आपण काय करतो, टूडूची सहकारी क्रियापद सेव्ड साठी डिडंट वापरतो. अँड अपोजिट ऑफ सेव्ड, सेव्डच्या अपोजिट आपण दोन शब्द वापरतो, ती कोणती आहेत ते बघूया. ही डिडंट स्पेंड ऑर वेस्ट टाइम अँड मनी. रिमेंबर, ही डिडंट स्पेंड टाइम ऑर मनी, और ही डिडंट वेस्ट टाइम ऑर मनी. दोन्ही वाक्याचा अर्थ सेम आहे. ही डिडंट स्पेंड ऑर वेस्ट टाइम अँड मनी म्हणजे त्यांनी वेळ वाया घालवलेला नाही, वेळाने पैसा वाया घालवलेला नाही. म्हणजेच त्याने पैसा आणि वेळ दोन्ही वाचवलेला आहे. म्हणजेच दोन्ही वाक्याचा अर्थ तोच आहे. लक्षात आला आपल्याला कशा पद्धतीनं आपण नकारार्थी बनवतोय. नाउ द थर्ड एक्झाम्पल फॉर यू. दे फील हॅपी, दे फील हॅपी. लुक ॲट द सेंटेन्स. यामध्ये बघा, फील क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि हॅपीच्या अपोजिट तुम्हाला वापरायचं आहे. हॅपीच्या अपोजिट आपल्याला माहित आहे, अनहॅपी वापरतो, सॅड वापरतो, असे शब्द हे सगळ्यांना येतातच. मग फील हा व्हीवन आहे, व्हीवन साठी काय वापरतो आपण, डोंट हा शब्द प्रयोग करतो. म्हणून आपलं उत्तर कसं झालं, तुम्ही गेस केलं असेल. आणि तुमचं उत्तर बघा, चेक करून बघा. तुम्ही व्हिडिओला पॉज करत चला, उत्तर माइंड मध्ये तयार करा आणि नंतर व्हिडिओ प्ले करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि उत्तर आहे, दे डोंट फील अनहॅपी ऑर सॅड. तुमचं उत्तर बघा करेक्ट आलेलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल, दृष्टी इज गिव्हिंग प्लेजर टू हिज पॅरेंट्स. आता या वाक्यामध्ये काय करायचं आपल्याला, दृष्टी इज गिव्हिंग प्लेजर. या वाक्यामध्ये इज हा सहकारी क्रियापद आहे आणि पुढे आहे प्लेजर, आनंद देणे. मग वाक्यात सहकारी क्रियापद असेल तर आता डू डज डिड घेण्याची गरज नाही, डायरेक्ट सहकारी क्रियापदानंतर आपण नॉट वापरतो. मग दृष्टी इज नॉट गिव्हिंग असं झालं. आणि प्लेजरच्या अपोजिट काय वापरतो आपण, सॉरो हा शब्द वापरतो. आणि आपलं उत्तर आहे, दृष्टी इज नॉट गिव्हिंग सॉरो टू हिज पॅरेंट्स, अशा स्वरूपामध्ये उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल, ही वॉज निग्लेक्टिंग फ्लॉवर्स. या वाक्यामध्ये बघा, वॉज सहकारी क्रियापद आहे तर निग्लेक्टिंग क्रियापदाला एनजी लागलेला आहे. तर निग्लेक्टिंगच्या अपोजिट आपल्याला वापरता येतो नोटिसिंग, आणि वाजला नॉट लावता येतो. म्हणून आपलं उत्तर तयार झालं, ही वाजंट नोटिसिंग फ्लावर्स. लक्षात आलं आपल्याला, अशा स्वरूपामध्ये आपण अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह बनवतो, होकारार्थीचा नकारार्थी बनवतो. आणि यासाठी नॉट कुठे लावायचं हे एक लक्षात ठेवा, सहकारी क्रियापदानंतर नॉट लावायचं. वाक्यामध्ये सहकारी क्रियापद नसेल
तर काय करायचे, टू ची सहकारी क्रियापद यूज करायची। हे तुम्हाला समजले का नाही ते पाहण्यासाठी आपण काय करू, एक्सरसाइज फॉर यू, काही तुमच्यासाठी वाक्य देतो, तुम्हाला यांचे आन्सर्स कमेंट बॉक्स मध्ये मला कळवायचे आहेत। हे चारही वाक्य तुम्ही नोट करून घ्या आणि या चारही वाक्याचे आन्सर्स मला कळवा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की सबस्क्राइब करा, याला लाईक करा आणि शेअर आवर व्हिडिओज विथ युअर फ्रेंड्स। थँक्यू।